राज्यभरात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासन हतबल झाले असून कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी रुग्णालयासह शाळा, मंदिरे, मंगल कार्यालय, हॉटेलमध्ये कोविड सेंटरची उभारणी करून कोरोना रुग्णांसाठी सुविधा करीत आहेत. मात्र गेल्या 5 वर्षापासून आरोग्य विभागाची सज्ज असलेली नवीन इमारत अद्यापही रुग्णसेवेसाठी आतुर असताना या आरोग्यवर्धिनी केंद्राची मुहूर्तमेढीचा आरोग्य विभागाला विसर पडला आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील सस्ती येथे गेल्या काही वर्षाभरापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र एका जिल्हा परिषद शाळेच्या जुनाट इमारतीत सुरू करण्यात आले आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी शासनाने निविदा काढून नवीन आयुष्यमान भारत आरोग्यवर्धनी केंद्राचे गेल्या 5 वर्षापासून इमारत तयार आहे. मात्र गेल्या 5 वर्षापासून या इमारतीत येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अद्यापही सुरू करण्यात आले नाही. सदरचे सुरू असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र हे एका जीर्ण झालेल्या इमारतीत सुरू असल्याने ही इमारत क्षतिग्रस्त होण्याच्या मार्गावर सुद्धा असल्याचे दिसून येत आहे. नवीन तयार करण्यात आलेल्या इमारतीचा कोरोना व्हायरसच्या काळातसुद्धा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना विसर पडला असून कोरोना व्हायरसच्या रुग्णांसाठी इतर कोविड सेंटरची उभारणी करण्यात येत असताना या इमारतीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात विलंब का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रुग्णसेवेसाठी सज्ज असलेली इमारत जणू काही रुग्णसेवा देण्यासाठी वाट बघत असल्याचे चित्र दिसत आहे. सदरच्या इमारतीत प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यासाठी मुहूर्त केव्हा येईल याकडे जनतेने लक्ष केंद्रित केले असून कोरोना काळात गरीब व गरजू नागरिकांची सेवा देण्यासाठी सज्ज असलेली इमारतीकडे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसहित लोकप्रतिनिधी लक्ष केंद्रित करतील का याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. सुधाकर राऊत, ANN न्यूज, सतारा.